नमस्कार मी आर जे शबाना ऑडिओ बुक क्लबवर आपलं स्वागत सगळ्या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी स्वतः मात्र संघर्षानं भरलेलं जीवन जगत असतो त्याच्या आयुष्यात संकट एकामागून एक तांडव करत असतात अशाच एका शेतकऱ्याची करुण कहाणी आज आपण ऐकणार आहोत ज्याचं शीर्षक आहे तांडव लेखक आहेत श्री एम एस जाधव मार्च महिना उजाडला दिवस उन्हाळ्याचं होतं घराबाहेर पडून नित्याची कामं करायला सुद्धा मन धजावत नव्हतं जनावरांच्या वैरणीचं सुद्धा अवघड झालेलं अंगणातूनच कोंडवानं पोराला हाक मारली अरे गण्या दोरी घेऊन ये चल बिगी बिगी जनावर बिंडावर गवात आणि उसाचा पाला आणून उन्हाच्या अगोदर तसा गण्या ओरडला आलंच आणा तुम्ही वामोरा हो कोंडबा लगबगीनं झपझपा जब पावलं टाकत विचारांच्या तंदरीतच रानाकडे निघाला निम्म्या वाटेतच गणानं पळत येऊन अण्णाला गाठलं अण्णा अहो अण्णा आलो मी गण्यानं मारलेल्या हाकेसरशी कोंडबाची तंद्री तुटली गण्या सोबतीला आल्यामुळे कोंडबाला आधार मिळाला जरा वैरणीची मी लवकर होईल असा त्याच्या मनात विचार आला उष्म्यानं नुसता हैराण केलेलं तळटळीत उन्हं भाजून काढत होती दुपारी कामासाठी बाहेर पडणं शक्य नव्हतं तरीही हातावर पोट असणारे कष्टकरी बाया माणसं आपापल्या परीनं कामाच्या ठिकाणी निघाली होती हळूहळू रस्ता सुनसान झाला चिटपाखरूसुद्धा दिसनासं झालं उन्हाच्या झळा बडवतच होत्या सूर्यनारायण जणू आग ओकत होता अंगाची नुसती लाही लाही झाली होती कोंडबानं गण्याला हाक मारली अरे सोन्या आणि तुझ्या दोन पेंड्या कोंडबानं स्वतः केलेली वैरण आणि गण्याच्या दोन पेंड्या एकत्र करून त्यानं बिंडा आवळला उभा केला पाठ लावून गण्याच्या मदतीनं तो उचलला अन कोंडबा एका सुरात घराची वाट चालू लागला तसा गणा अण्णाच्या हातातला विळा खुरप स्वतःच्या हातात घेऊन पाठीमागून चालू लागला घर येताच दारातच कोंडवानं बिंडा उभ्या उभीच टाकला तशी शेवंत बाहेर येऊन म्हणाली आवं धनी आता जनावरांनी लागलीच पाणी बी पाजवा बरं बरं कोंडबा म्हणाला गणानं बिंड्याला मारलेली सरगा ओढली गवताच्या व पाल्याच्या पेंढ्या वायल्या वायल्या करून ठेवल्या उन्हा आणखी वाढली घटकाभरातच उन्हाच्या उष्म्यानं रहदारीचा रस्ता ओसाड झाला सगळीकडं उन्हाळ्यानं हाहाकार माजवलेला पक्षी पाखरांचा किलबिलाट ऐकू येईन असा झाला बसल्या ठिकाणीच घामाच्या धारा सुरू झाल्या अंगावरची कापडं घामनं भिजायची डोंगर दऱ्यावरची झाडवेली पार सुकून गेली होती विहिरी तलाव आटलं होतं बोरिंगला तर पाणी कधीच बंद झालेलं नद्या उघड्या बोडक्या होऊन ओस पडल्या होत्या पाण्यासाठी माणसांची मैलोमैल माईल पायपीट चालू झाली दुष्काळी भागात वाड्या वस्त्यावर महिनाभर अगोदरच पाण्याचं टँकर सुरू झालं एकदा तरी वळी पडाय पाहिजे गड्या शंकर बोलला तसा हरिबा म्हणाला वय दादा तुम्ही म्हणताय चा ते बरोबर आहे पण निसर्गाच्या मोहरगुणाचं चालते वे तसा शंकर म्हणाला माणसानं पण निसर्गावर दादागिरी केल्यानं वा माणसाच्या लोभाला काय मर्यादा राहिली काय गप्पा करत करत शंकर आणि हरिबा हळूहळू असं झालं येणारी जाणारी माणसं पावसाचीच चर्चा करायची पण पावसानं दडीच मारली होती पशुपक्षी अन्न जनावर यांचं जीवन दिसामास भयावह हो होत चाललं होतं शेतकरी पुरता घाबरला होता कधी नव्हे इतकी परिस्थिती वाईट बनली होती हळूहळू दिवस सरत होतं अन तप्त ग्रीष्मात वसंताची चाहूल लागू लागली पारिजात गुलमोहर चिंच झाडवेली नव्या पालवीनं बहरली सृष्टी नव्या, नव्या नवरीसारखी नटलेली होती जणू ग्रीष्मातही वसंत फुललेला बहरलेला निसर्ग मनाला भुरळ पाडत मनस्वी ओढ लावत होता पण उन्हाही तितकीच त्रासदायक वाटत होती मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वातावरण बदललं जूनच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्रानं पावसाची रिमझिम सुरू झाली पहिल्या पावसाच्या आगमनानं मातीचा गंध चहू दिशेनं दरवळला पहिल्या पावसाच्या शिडकाव्यानं ताकलेली धरती हळूहळू शांत झाली हवामान बदललं पावसाच्या आगमनानं बळीराजा सुखावला कोंडवानं पेरणीसाठी सारी मशागतीची तयारीही केली आजूबाजूचं शेतकरी बांधवीही झाडून शेतीच्या कामाला लागलं कोंडवानं गावातला शेतकी संघ गाठला दुकानाच्या दारात कोंडवाला पाहून दुकानदार पाटील म्हणाले या या आता बोला काय काय देऊ कोंडबा म्हणाला वीस किलो इंद्रायणी पावशर स्वीटकॉर्न चाळीस किलो सोयाबीन मूग अर्धा आणि वीस किलो फुलप्रगती भुईमूग द्या दुकानदारानं बी बियाणं वजन करून दिलं आणि मालाची पावती करून दिली दहा हजार खिशातून काढून देत कोंडबा म्हणाला बाकी लागवड आणि औषधाला येतो पंधरा दिवसानं दुकानदारानं पैसे मोजत घेत मान हलवली सुरुवातीला पाऊस चांगला झाला कोंडबाला स्वतःची शेती फक्त वीस गुंठेच होती सतीश सुट्टीला गावी आलेला त्याची दोन एकर जमीन पड होती एके दिवशी तो कोंडबाच्या घरी आला आणि म्हणाला काका माझी शेती तुम्ही निम्म्या भागानं कसा बी बियाणं लागवड पाणी आधी खर्च मी अर्धा देतो आई संधी चालून आलेली सतीशनं ठेवलेल्या मागणीला कोंडवा हो म्हणाला तसा कोंडवा शेतीच्या कामात लय हुशार तो काळ्या आईची सेवा मन लावून करायचा त्यामुळे शेतात बक्कळ पीक यायचं वाऱ्यानं डुलायचं आणि पिकायचं सुद्धा बाहेरगावाला नोकरी धंद्याला असणाऱ्या त्याच्या गावातल्या बऱ्याच शेतकरी बंधूंनी त्याला वाट्यानं शेती कसायला दिली होती त्याची दोन पोरं मन्या आणि गन्या बायको शेवंता आई वडील सर्वजण काळ्या आईच्या सेवेत मशगूल असायचे शेतात मनापासून राबायची कुणाच्या पट्टीत भुईमूग कुणाच्या पट्टीत सोयाबीन तर कुणाच्या पट्टीत भात कुणाच्या पट्टीत ऊस असं एकाहून एक इरसाल पीक घेणारा कोंडवा जीव तोडून जनावरांसारखा शेतात राबायचा कोंडवाचा प्रामाणिकपणा आणि सततच्या कष्टामुळे शेतकरी बांधवांचा त्याच्यावर खूप विश्वास होता एकापेक्षा एक अनेक प्रकारची पिकं तो अधिक उत्पादनानं घ्यायचा अनेक वेळा पीक उत्पादनाच्या तालुका स्पर्धेत त्याला नंबरही मिळालेला याही वर्षी पावसानं वेळेवर हजेरी लावल्यानं पिकसारी जोमात आली होती अधूनमधून येणाऱ्या पावसानं आणि वाऱ्याच्या झुळकेवर पिकनुस्ती मोरासारखी नाचत होती पण एकाएकी पावसानं दडी दिली आणि वातावरण चक्क बदललं दिवस एकामागून एक जात होत पावसाळ्यात मध्येच उन्हाळा सुरू झाला की काय असं सगळीकडे वातावरण झालं शेंगा सोयाबीन काढणीला आलेल्या भात बऱ्यापैकी पोटरी पडून पोसावत होता काही शेतकरी आनंदात तर काही काळजीत होते बघता बघता उन्हाच्या झळा वाढल्या अंग होरपळून काढत होत्या उशिरा पेरणी झालेली पिकं पाण्याविना करपत होती उष्मा वाढल्यानं जीवाची कायली कायली होऊ लागली कोंडबा शेताच्या बांधावरनं फिरू लागला हावसाहसनं सैपा घरात येऊन शेवंताला म्हणाला चार आठ दिवसात शेंगा काढूया सोयाबीन काढून मळणी बी करूया 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 असं म्हणत शेवंता पुढे म्हणाली आता पोटाला चार घास खाऊन घ्या बरं कोंडबा खुशीत होता आता रानातल्या पिकांची काढणी होणार चार पैसे हातात येणार रात्रभर तो याचाच विचार करत झोपी गेला पण अचानक दुसऱ्या दिवशी दुपारचं आभाळ काळं कुट्ट झालं वर वर चढायला लागलं तसा कोंडबा चौरात धस्स झालं पायाखालची जमीन हादरल्यागत झालं वाजत गरजत विजांच्या कडकडाटानं सारा आसमंत उजळून गेला प्रचंड विजा चमकत वारा वादळ आणि सोबत धुमाकूळ घालणारा पावसाचा तांडवच सुरू झाला मोठमोठाले वृक्ष उन्मळून पडू लागले पावसाबरोबर वादळ वाऱ्यानं विजेची खांब वाकून आडवी तिडवी रस्त्यावर आली विजेच्या तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाला दोन अडीच तास धो धो पाऊस बरसला मागील चार पाच वर्षात एवढा पाऊस झाला नाही असा पाऊस पडला ओढे नाले विहिरी तुडुंब भरून काठाबाहेर पाणी आलं लाल भडक पाणी वेगानं शर्यतीसारखं पुढं पुढं धावत होतं वाटेत येईल त्याचा चगाळा चोथा करून बरोबर नेत होतं इकडं कोंडवा अवसान गळाल्यागत नुसता भिंतीला टेकून बसला होता कसल्याही परिस्थितीत उद्याच्याला लगबगीनं सोयाबीन काढायचंच असं त्यानं मनाशी ठरवलं काहीतरी करून हाती आलेलं पीक पधरी पाडावं म्हणून तो तयारीला लागला दुसरा दिवस उजाडला ऊन पडलेलं गडी माणसांची व मशीनची जुळणी करता करता परत दुपार झाली दुपारी चार नंतर आकाशात पांढरे ढग दिसू लागले बघता बघता सारं वातावरण बदललं कुणी माणसं शेणीचा हुडवा झाकत होती तर कुणी काढलेल्या शेंगा घाईघाईनं गोळा करत होती वीज मंडळाची माणसं विद्युत पुरवठा जोडण्यासाठी कामाची घाई करत होती पावसानं सगळ्यांची नुसती त्रेधा उडाली होती हळूहळू आभाळ चढू लागलं पांढऱ्या ढगांचं रूपांतर काळ्या ढगात झालं वाजत गरजत प्रचंड विजेच्या आवाजात पावसानं संध्याकाळी हजेरी लावली आणि पुन्हा झोडपायला सुरुवात केली आडवा तिडवा अन टपोऱ्या मोठमोठ्या पडणाऱ्या थेंबाने घरावरच्या खापरीच्या पावळणीतही पाणी मावणार नाही असा मोठा लोंढा पदापदा पडत होता पाऊस सलग तीन तास अखंड बरसला कालच्या पावसानं जमीन आधीच ओलीचिंब झाली होती पाणी मुरायला जागाच नव्हती गटारी तुडुंब भरून रस्त्यावर देखील सर्वत्र पाणीच पाणी झालं पंचायती पुढच्या चौकात पाण्याचं तळं झालं पुन्हा एकदा विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं सारा गाव अंधारात बुडाला तिसरा दिवस उजाडला प्रत्येकजण घरातील अंगणातील स्वच्छता करत वस्तू उचलून व्यवस्थित ठेवत होते रानात जाऊन पिकांची दशा बघत होते कोंडबा अंथरुणातून उठला बायकोला म्हणाला शेताकडं जाऊन येतो तशी शेवंता म्हणाले आव आंघोळ तर करा चहा घ्या आणि मग जावा की शेताकडं पण कोंडवाला दम निघाला नाही आपल्या रानाची पिकांची काय अवस्था झाली असेल शेवंताच्या बोलण्याकडे लक्ष न देताच तो घराबाहेर पडला त्याचा जीव होता कधी एकदा काढणीला आलेल्या पिकाचं वावर बघीन असं त्याला झालेलं त्याच्या मनात घालमेल वाढली होती तो शेताच्या वाटेनं झपाझपा पावलं टाकत पळत होता बांधावरनंच त्यानं एक पाय शेताच्या भागात टाकला पाय घोट्याच्या खाली रुतला चिखूल मायंदाळ झालेलं सोयाबीन एवढ्या वल्लीत काढायचं ठरवलं तर ऊसाच्या लावणीचं नुकसान होणार बघू आज तर पाऊस उघडीप देतो का या विचारातच तो घरी परतला राड रिबीट झालेलं पाय त्यानं धुतलं कडक ऊन लागत होतं कोंडवानं एक नजर आभाळाकडे फिरवली तर आकाशात पांढरे पांढरे ढग विस्कटलेले होते अधूनमधून सूर्य ढगाड लपत होता उष्मानं अन घामाच्या धारानं पशुपक्षी आणि माणसांची नुसती घालमेल उडालेली असाच निघून गेला वातावरणात दमटपणा आणि उष्मा वाढला आता चार आठ दिवस पावसानं उघडीप दिली तर बरं होईल असं समधी माणसं म्हणत होती अन रात्री अकराला पावसानं पुन्हा एकदा धोधो झोडपायला सुरुवात केली वाजत गरजत विजांच्या गडगडाटासह पाऊस थैमान घालत होता आडवा तिडवा पाऊस आल्यानं समध्या घरातनं पाणीच पाणी झालं झोपलेले सारे जागे होऊन कुणी अंथरुणात तर कुणी जनावरांकडे बघू लागलं कुणी महत्वाच्या वस्तू सांभाळून ठेवू लागलं पाऊस इतका कोसळत होता की कुणाकुणाच्या चपला भांडी कापडं लाकडं सामान कधीच पाण्यातून वाहून गेलं असा पाऊस सलग आठ दिवस अकराळ विक्राळ होऊन तांडव घालत होता हदग्याच्या माळत घावल्यागत झालं होतं पावसानं रूप धारण करून सगळीकडंच हाहाकार केला कोंडबाच्या रानातलं सोयाबीन काळं पडून कुजत होतं भुईमुगाला मोड येत होतं हातातोंडाला आलेलं पीक हातचं निघून गेल्यानं कोंडबा मनातून दुःखी झाला होता त्याला जगणं नकोसं वाटू लागलं मशागत पेरणी बी बियाणं लागवड खुरपण या सगळ्या खर्चाचा जमा खर्च नुसता त्याच्या डोक्याला मुंग्या आणू लागला सारं काही संपलं असा विचार कोंडवाच्या डोक्यात चमकून दिला कशाला जगावं आता या परस मरूनच जावं या अन भानावर येताच पुन्हा उद्याच्या आशेवर तो जगण्याची लढाई कायम सुरू ठेवायचा या अशा जगण्या मरण्याच्या विचार तांडवातच तो सैर भैर होत जमिनीला पाठ टेकून पडलेला निसर्ग आणि शेतकरी यात शेतकऱ्याचा पराभव पुन्हा पुन्हा ठरलेला तर रसिक हो आजची ही कलाकृती आपल्याला कशी वाटली आम्हाला जरूर कळवा आवडल्यास एक थम्झ अप जरूर द्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा जेणेकरून आपल्याला घर बसल्या सुंदर साहित्यकृतींचा रसास्वाद घेता येईल आता निरोप द्या पुन्हा हजर येईल एखाद्या छानशा कलाकृतीसह तोपर्यंत काळजी घ्या स्वस्थ रहा जय हिंद